game is on. Aja, dik dik is met hem. Game is on. Let's see. आणि मैदानात बॅट तळपते ती म्हणजे गौरेशची पायचय हे सहा चेंडू आणि शेवटचा षटक टाकण्यासाठी येतोय तो नितीन नार्वेकर हा उंचपरा गोलंदाज. पहिल्या चेंडू भिरकावून देतोय त्यावर लिहिलं होतंय टांगा पलटी घोडे फरार षटकार गौरेशच्या बॅट मधून एकूण धाव संख्या 84 धावा धाव फलकावर. आता मात्र या ठिकाणी शतकी मजल गाठेल की काय ही आशा मात्र पुन्हा एकदा पल्लवित होते ती केरिम फॉल्कनच्या संघातून. त्यांच्या गोटामध्ये या ठिकाणी उत्साहाचं वातावरण चेहऱ्यावर थोडस हास्य फुललेलं या ठिकाणी या मैदानावर. पुन्हा एकदा हा चेंडू भिरकावला जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि 90 अशी धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. एक वेगवान खेळी ताकदवान खेळी तुफानी खेळी षटकारांचा पाऊस मैदानावर तळपत्या उन्हात गौरेश सावळ देसाईच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. 90 धावा धाव फलकावर वैयक्तिक 75 आणि हा षटकार 81 वैयक्तिक धावा एकूण धाव संख्या पोहोचते ती 96 धावा धाव फलकावर. आता मात्र गोलंदाज नितीन नार्वेकर क्या करे क्या ना करे ये कैसे मुश्किल है.